जिंदगी में सभी के स्वास्थ्य को दुरुस्त रखने के लिए हर साल की तरह इस साल भी अमरावती मैराथन एसोसिएशन की ओर से हाफ मैराथन प्रतियोगिता का आयोजन किया गया था। यह टूर्नामेंट सुबह 6 बजे जिला स्टेडियम मोर्शी रोड अमरावती से शुरू हुआ। इस हाफ मैराथन में 10 किलोमीटर और 5 किलोमीटर में 2300 से अधिक युवा और बुजुर्ग प्रतियोगियों ने भाग लिया है। दिलचस्प बात यह है कि इस साल इस प्रतियोगिता में केन्या देश से 2 धावकों ने हिस्सा लिया। वहीं महाराष्ट्र के साथ छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक और आंध्र प्रदेश ने भी बड़ी संख्या में हिस्सा लिया। इस अवसर पर विधायक सुलभा खोड़के, अमरावती के पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, पुलिस उपायुक्त विक्रम साली और अन्य गणमान्य व्यक्तियों ने प्रतियोगिता को हरी झंडी दिखाई। रविवार 8 ऑक्टोबर 2023 आज अमरावती मध्ये मैराथन घेण्यात आली आहे। या मैराथन घेण्याचा उद्देश फक्त फिटनेस आहे आणि आजच्या काळाची गरज ही फिटनेस आहे, त्यामुळे मी स्वतः सुद्धा या मैराथन मध्ये पार्टिसिपेट केले। इथे अनेक जिल्ह्यांमधून पार्टिसिपेट करणारे मुलं, महिला, युवक सगळे आलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर हेल्थ इज वेल, बाकी सब फेल। ती मैराथन असोसिएशन यांच्या या ट्रस्टद्वारा ही मैराथन दरवर्षी आयोजित करण्यात येते। यामध्ये 21 किलोमीटरची ही हाफ मॅरेथॉन असते, 10 किलोमीटर लहान मुलांकरता, 5 किलोमीटर आणि फिटनेस रन म्हणून एक आणखीन आम्ही 5 किलोमीटर स्पर्धा यामध्ये याचा समावेश होता। हाफ मॅरेथॉन ही स्पर्धा सकाळी 6 सुरू झाली, त्यानंतर 6:15 10 किलोमीटर आणि 6:30 5 किलोमीटर या सर्व स्पर्धा अगदी वेळेवर आम्ही सुरू केल्या। कुठेही 1 मिनिटाचा देखील इकडे मागे पुढे झाले नाही आणि जो आता सर्व स्पर्धकांनी आपली स्पर्धा पूर्ण केली आहे आणि बचत समारंभ आम्ही थोड्याच वेळात यामध्ये हाफ मॅरेथॉनमध्ये 250 होते आणि 10 किलोमीटरमध्ये 560, 5 किलोमीटरमध्ये 600 रनर्स आणि लहान मुलांमध्ये 900 रनर एकंदर सहभाग झाला होता। 900 रन ओके, टोटल 2200 रनर्स होते आणि ह्या 2200 रनरनी अतिशय उत्साहाच्या वातावरणात आज सहभाग घेतला आणि स्पर्धा पूर्ण केलेली आहे। आणि जो प्रतिसाद आम्हाला यांच्याकडनं भेटतोय त्यावरून असं वाटतं की सगळ्यांनी स्पर्धा आवडली, सगळ्यांनी अतिशय उत्साहाच्या वातावरणात सहभाग होऊन चांगल्या प्रकारे स्पर्धा पूर्ण केलेली आहे।